नमस्कार बारी कालोस्थायस्तान वेलकम टू अर्मेनिया एंड वेलकम टू आसा इन अर्मेनिया सीरीज मागच्या एपिसोडमध्ये आपण दुबईवरून शारजा आणि मग पुढे शारजा टू येरेवान इंटरनॅशनल एअरपोर्ट इथपर्यंत पोचलो होतो. आता गाठूया पुढचा प्रवास. स्वाटनॉट्स इंटरनॅशनल एअरपोर्ट इथून आता आपण M4 या हायवेवरून एका लहानशा बर्फाळ शहरात निघालो आहोत. त्याचं नाव आहे सागतजोड. सागतजोडला आपण लवकरच पोचू. तोपर्यंत मी तुम्हाला अर्मेनिया आणि आसा इन अर्मेनिया या आमच्या निर्णयाबद्दल एक थोडक्यात माहिती देते. अर्मेनिया देश हा UAE-मध्ये राहणाऱ्यांसाठी फार ऐकिवात असलेला देश आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हॉलिडे ट्रीप किंवा इतर काही टुरिझम कंपनीजचे ॲडव्हर्टाइजमेंट्स आणि मुळातच अर्मेनिया, जॉर्जिया, अझरबैजान हे सर्व देश साधारण 3 ते 4 तासाच्या अंतरावरती दुबई किंवा शारजावरून आहेत. त्यामुळे अर्मेनिया हे निवडायचं आमचं मुख्य कारण हे होतं की जवळपासचा एक बर्फाळ प्रदेश. अर्मेनिया देश हा ककाशस माउंटन्सच्या मधोमध वसलेला आहे. याच्या उत्तरेला जॉर्जिया, पश्चिमेला अझरबैजान, दक्षिणेला इराण तर पूर्वेला टर्की आहे. आसा अर्मेनियाला पोचण्याचे मुख्य कारण म्हणजे अनन्या. अनन्याला लहानपणापासूनच बर्फात खेळायला, बर्फ खायला आणि बर्फाचा गोळा मस्त मिटक्या मारत एन्जॉय करायला प्रचंड आवडतं आणि म्हणूनच आम्ही अर्मेनिया या देशाची निवड केली. अर्मेनिया निवडायच्या मागे एक दुसरं आणि महत्त्वाचं कारण आणखीन एक होतं, ते म्हणजे लो बजेट ट्रिप. येस, यू हर्ड करेक्ट. अर्मेनिया हे खरंच लो बजेट टुरिस्ट डेस्टिनेशन आहे आणि याचा अंदाज तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये आम्ही करन्सीबद्दल जी माहिती दिली त्यावरून नक्कीच आला असेल. येत्या एपिसोड्समध्येही आमचा प्रयत्न हाच असेल की तुम्हाला जास्तीत जास्त या देशाबद्दल फॅमिलियर करून देणं आणि इथल्या काही बजेट्सबद्दल माहिती देणं. तरीही त्या पलीकडे तुम्हाला काहीही शंका असल्या, तुम्ही जर अर्मेनिया प्लान करत असाल तर आम्हाला नक्की कळवा. कमेंट्समधून तुमच्या शंका नक्की व्यक्त करा. We would really glad to help you from our side to the utmost. हे समोर जे दिसत आहे हे आहे सागतजोड शहर. सागतजोड हे अर्मेनिया आणि जवळपासच्या बऱ्याच पर्यटकांसाठी नंबर 1 विंटर स्पोर्ट्स डेस्टिनेशन आहे. सागतजोड स्की रिझॉर्ट इज द लार्जेस्ट स्की रिझॉर्ट इन अर्मेनिया. हे शहर फार मोठं नाही, जवळजवळ 1000 ते 1200 इतक्याच लोकांची वस्ती येथे आहे. परंतु जेव्हा केव्हा टुरिझम पिरियड असतो जो की युजुअली नोव्हेंबरपासून सुरू होऊन फेब्रुवारी ते मार्चपर्यंत असतो, तेव्हा इथे तुफान गर्दी असते. हॉटेलमध्ये बुकिंग मिळणं थोडं कठीण होऊन जातं. booking.com वरून येण्या अगोदरच आम्ही इथे राहण्याची सोय केलेली होती. तर आता आम्ही एलिगन हॉटेलमध्ये आलेलो आहोत. रूमची कीज मिळालेली आहे आणि बाहेर फ्रीझिंग थंडी आहे. तर आता जाऊया रूम. आम्ही ट्राय केलं अपग्रेड करायला तर ते बोलतात सीजन आहे, रूमच अवेलेबल नाही. आय विल पे, गिव्ह मी बिग रूम. नो रूम, बिग स्मॉल रूम. दिस लेडी इज स्मॉल रूम विथ स्टेयर्स.
खूबसूरतच दिली तुम्ही. छोटी आहे की मोठी आहे? ए नॉट बॅड. अरे संभली, नो प्रॉब्लम. पण काय कर, हा सोफा इथे, यू कॅन जॉईन सोफा, यू कॅन स्लीप हियर. बाल्कनी आहे. सो आमचं आता चेकिंग झालं आहे आणि खूप भूक लागली आहे. खाली जे रेस्टॉरंट होतं त्यांनी आता ऑर्डर केलं आहे, त्याचं डिस्कवर नाही केलं आहे. आणि एक एक्सपेरिमेंटल फूड आहे, लाईक एशियन कॅटेगरीमध्ये काहीतरी नूडल्स दिसला, चिकन दिसलं तर ते ऑर्डर. मला असं वाटतं की पर्यटन करण्यासाठी लहान किंवा मोठी जागा किंवा एखादी जागा जी खूप फेमस आहे, जिथे फार टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत, या सर्वांची गरज नसते. एखाद्या लहानशा जागेही बरंच काही अनुभवायला मिळतं आणि ते आम्ही इथे अनुभवलं. द ब्युटिफुल माउंटेन लँडस्केप्स, स्नोई वाईब्स, कामिंग इव्हनिंग लेक एक्सपिरियन्स ऑफ सेवान, पोटभर आणि मनभर खाल्लेलं इथलं लोकल फूड ज्याची टेस्ट कधीही विसरता येणार नाही, अशी वाईन आणि सर्वात महत्त्वाचं इथली मनमिळाऊ आणि सदैव प्रसन्न दिसणारी माणसं. त्यामुळे न चुकता हे एपिसोड्स नक्की बघत रहा आणि या अनुभवात तुम्हीही सामील व्हा. सेवान लेकवर किती आगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही अमितचा बर्थडे सेलिब्रेट केला हे बघायला आमच्या येत्या एपिसोडची नक्की वाट बघा. हॅपी बर्थडे बाबा.